विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरस मध्ये तुमचं स्वागत आहे हा बारावीचा जो काही असा मॅथ्स मधला पार्ट आहे की जो इंजिनिअरिंगला आहे तो या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे तो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जरा एक्साइटेंट जरा एक्साइटमेंट मध्ये फास्ट बोलून गेलो चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय ना कारण मी हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर माझी जी शाळा आहे छोटीशी माझ्या मालकीची नाही आहे पण ती माझीच शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे म्हणून आपण बरं तिथे मी शिकलो का असंही काही नाही आहे पण ती माझी शाळा आहे ते विद्यार्थी माझे आहेत मी तिथं आज लेक्चर घेऊन आलोय तुम्हाला सांगू का सर्कल टॉपिक मी त्यांना शिकवलंय सर्कल अरे सिक्स स्टँडर्ड सेव्हन स्टँडर्ड ला सर्कल आहे 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 दहावीला आहे अकरावीला आहे जे डब्ल्यू ला, 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 ला पण सर्कल आहे मग माझ्या लक्षात आलं अरे या छोट्या मुलांना सुरुवातीपासूनच कन्सेप्ट शिकवा ना त्यांच्या ते लक्षात राहतात छोटी छोटी मुलं आहेत मराठी मीडियमची मुलं आहेत पण एक्स्ट्रॉर्डनरी आहेत मग आपण पण करूया ना आपल्याला मॅथ्स मध्ये मेट्रोसेस आहे, आहे थी थी, टू फौर फौर की नाही आहे इंजिनिअरिंगला आहे तसं त्याच स्टेप सगळ्या तशाच मेथड आहेत मेट्रो आहेत त्यांना फोर बाय फोर चे असतील असू देखील बेसिक कळलं की जमणार ना तुम्हाला करूया सुरुवात बघा मेथड ऑफ रिडक्शन गॅरंटेड क्वेश्चन असतो सेक्शन डी मध्ये असतोच पण पुस्तकात काही सॉल्व्ह प्रॉब्लेम दिलेत समजून घ्या मी तुमच्याकडून करून घेतोय बरं का लक्षात घ्या एकदम शॉर्ट मध्ये तुम्ही केल्याशिवाय होणार नाही रे नुसतं व्हिडिओ लेक्चर बघत बसतंय काय उपयोग आहे का, का? नाही प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला बघा लक्ष द्या मी काय सांगतो ते बघा एक तर तुम्हाला की नाही डायरेक्टली इक्वेशन देतील असे तीन इक्वेशन दिलेत आणि एक्स दिले। एक वाय झेड फाइंड आउट करायचं मेथड ऑफ रिडक्शन ओके मी तुम्हाला सांगू का बघा की त्यांनी काय केलंय की पूर्णपणे सगळे झिरो आणलेत बरोबर आहे पण हेच मी सांगणार आहे की मेथड कुठले असणार आहे एक तर तुम्ही या फॉर्म मध्ये लिहायचं वन थ्री थ्री वन फोर फोर वन थ्री फोर लिहिलंय ओके दुसऱ्या मध्ये लिहायचं एक्स वाय झेड आणि इक्वल टू ट्वेल्व फिफ्टीन थर्टीन हे इकडे येणार आता मी सांगतोय ते नोट डाऊन करून ठेवा स्टेप वन स्टेप वन काय आहे सांगतो की ऍट एनी कॉस्ट मला इथं वन पाहिजे हे येलो कलर दिसतोय का तुम्हाला दिसतोय ना चेंज करू थांब कुठला चेंज मला ब्ल्यू असं वाटतं दिसतंय व्यवस्थित बरं का बघा बघू ओके okay. म्हणजे बघा मी सांगतो लक्षात घ्या की वन पाय तिथं मला वन पाहिजे लकीली हाय की वन इथ पहिली स्टेप क्लिअर झाली आता दुसरी स्टेप काय माहितीये का की या वनचा वापर करूनच मला इथं झिरो आणायचं आहे म्हणजे समजा इथं वन आहे इथं पण वन आहे म्हणजे मला आर टू मायनस आर वन करावं लागेल मला फोर मायनस थ्री फोर मायनस थ्री, थ्री फिफ्टीन मायनस थर्ड ट्वेल्व करावं लागेल करावं लागेल ला नेक्स्ट स्टेप थर्ड स्टेप इथं झिरो आणायचं आणलाय त्यांनी ठीक आहे त्यासाठी काय करावं लागेल ते पण लकी लि असत तर मी आर थ्री मायनस फ्राईस केलं असतं मग इथं वन का आणायचं ते कळालं का मला ते इंजिनिअरिंगला गेल्यावर कळालं होतं ओके तुमच्यापैकी खूप हुशार मुलं आहेत युट्यूब आहे म्हणून तुम्ही एक्सपर्ट झाला मला माहिती आहे लक्षात घ्या आपल्या दिनेश सरांच्या मुळे सिरियसली सांगा तुम्हाला पण आमच्या वेळेस काही नव्हतं रे तुमच्या नशिबाने युट्यूबवर साठी तर बेस्ट चॅनल आहे तुम्हाला काळजी करायची तुम्हाला गरज नाहीये तुम् पण तरी तुम्ही केला नाही म्हणून मला सांगावं हो लागतंय अभ्यास करायला तुम्हाला सांगावं लागतंय ओके बघा आता इथं आलं वन त्याचा वापर करून इथं झिरो समजा 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 इथं फोरच आहे तर तुम्ही सगळ्याला फोर न डिवाइड करून तिथे वन आणू शकता काही करा मला इथं वन पाहिजे या वनचा वापर करून इथं झिरो आहे एक दोन तीन चार पाचवीस आहे स्टेप काही जण काय करतात एकनाच वेळेस सगळ्या स्टेप करून टाकतात जमत असेल तर करा नाही तर दे कुणी सांगितलंय का आपल्याला की एवढं सुळेत व्हायला पाहिजे काय का नाही नंतर इथं वन आणा मग त्याचा वापर करून इकडे झिरो आणा तरी तुम्हाला इन्व्हर्स करायचं असेल तरी पण ओके मग मी तुम्हाला सांगतो इथं आय झालंय बघा केले केली इथं तीन ऑलरेडी झिरो आलेत बरं का लक्षात घ्या मला काय म्हणायचं माहितीये का मला सांगा रे मेथड ऑफ ला बास होतील ना तीन झिरो इथे हे पुन्हा हे झिरो गरज नव्हती त्यांना म्हणजे मी काय केलं असतं माहितीये का बघा झिरो एक्स झिरो वाय आणि झेड वन असेल तर वाय येते बर स्टेप कळाल्या का मी सांगितलेलं तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही दोन्हीकडे ऑपरेशन करायचे आहेत चांगली इथं नायचं आहे ज्या रोवर ऑपरेशन करायचं नाव लिहा आर टू काय करायचंय आर टू मधून आर वन आर टू मधून आर वन इथं अगदी इथे वन आता काय करायचंय आर थ्री मधून आर okay. वन ओके वन मायनस वन झिरो थ्री मायनस थ्री झिरो फोर मायनस थ्री वन तेरा बारा गेले की वन आला का लक्षात ऑलरेडी एका मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह होतोय बरं आता पुढचं बघा लक्षात या बघा आता इथं मी डायरेक्टली अँसरच घेतलंय बरं का म्हणजे फॉर्म मध्ये घेतलंय सांगा इथं कोण पाहिजे वन आहे तर इथं झिरो आणायचं आहे नको आहे बर का मला ह्यांच्या प्रमाण नको आहे मी कॅन्सल करतोय तुम्हाला होमवर्क देतोय काय बघा फर्स्ट स्टेप काय करा की आर टू मधून ट्वाईस आर वन मायनस करा मग याच्यातून याची दुप्पट मायनस केले होते झिरो येईल याच्यातून याची दुप्पट वाजत केलं इथं एक येईल याच्यातून याची दुप्पट वाजत केले होते झिरो आहे ना सोपं होतंय आणि नंतर काय करा अजून हे ऑपरेशन करा आर थ्री वर इथं वन आहे ना मग आर थ्री मधून आर वन मायनस करा वन मायनस वन झिरो वन मायनस वन झिरो टू मायनस वन वन सॉल्व्ह झालं हे असं करू नका मी करा प्रमाण आहे आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या आता हा शेवटचा प्रॉब्लेम किंवा सेकंड हा पण तुम्हाला टाईप कळालाय इंजिनिअरिंगला ना मॅट्रोसिस खूप मार्क आलाय त्याच्यावर तुम्ही पास होऊ शकता असंच वाटतं पण फेल होतो माझं झालं झालो तसं अवघड काय करायचं नाही आमच्या वेळेस पन्नास मार्काला होतं शंभर पैकी मॅट्रोस असले प्रकार पन्नास मार्काला मी जेव्हा दहा वर्षांपूर्वी इंजिनियरिंग क्लासेस घेत होतो ना शंभर मार्काचा पेपर असायचा तेव्हा वेटेस्ट तसंच होतं अशाच मेथडची वेगवेगळी नाव होती सोपं वाटायचं रे कुठेतरी सिली मिस्टेक आणि गोपळा सिली मिस्टेक होऊन देऊ न आत्ताच प्रॅक्टिस करा न बघा दोन पुस्तकां सहा नोट किंमत चौतीस रुपये तीन पुस्तकां चार नोटबुक त्याची किंमत एकतीस रुपये झालं की एक्स इकोस टू बी फॉर्म मध्ये लिहा मला ना काय पाहिजे सांगतो लक्षात घ्या इथं हिरो आहे हे जे किचकट केलंय तसं मी नाही करणार मी काय करणार मला माहित आहे मी पहिल्या रोला दोन डिवाइड करणार आर वन अपॉइंट टू म्हणजे इथं वन येईल इथं थ्री येईल ही आहे तसं ठेवा इथं एक्स ला डिवाइड नाही करायचं इकडे ना मात्र कळाला का तुम्हाला मला इथं वन पाहिजे 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 तर याचा चा वापर करून इथं हिरवडायचा म्हणजे ह्याच्यातून ह्याची वजा करा म्हणजे बघा वरती वन आलेत थ्री आले याच्यातून याची तिप्पट वजा करा म्हणजे आर टू मायनस थ्राय सार झिरो येईल ना आता ह्याच्यातून याची तिप्पट वजा केली याच्यातून याची तिप्पट तिप्पट नऊ ना म्हणजे चार वजा नऊ फोर मायनस नाईन मायनस फाईव्ह येईल इथं एक्स आणि वाय आहेच आणि दॅट इक्वल्स टू आता बघा इथं आहे तोच नंबर आहे ना सतरा ह्याच्यातून याची तिप्पट वजा कर, सत्रा माँनस करा सतरा तरी एकावन्न थर्टी वन मधून फिफ्टी वन मायनस करा मायनस ट्वेंटी आलं की आलं की मॅथ झालं की आपलं आता काय करणार मायनस फाईव्ह वाय टू मायनस ट्वेंटी केले की बघा की नाही मोबाईलची वॅल्यू चार येते आणि नंतर काय करणार एक्स प्लस थ्री वाय बरोबर सतरा एक्स प्लस थ्री वाय बरोबर सतरा आणि एक्स एक्सची व्हॅल्यू किती काढली होती चार चार एक बारा एक्स वॅल्यू पाच येणार आहे पाच ओके मग आता किती पाच मिनिट झाली का फक्त अरे सात मिनिट झाली बरं का लक्षात घ्या पण हा मोठा क्वेश्चन आहे चार पेन्सिल चार एक्स अच्छा मग मी हे चेंज करतो हा चार पेन्सिल म्हणजे चार एक्स तीन पेन म्हणजे तीन वाय दोन इरेजर म्हणजे टू झेड याची किंमत साठ रुपये दोन पेन्सिल म्हणजे दोन एक्स चार पेन म्हणजे चार वाय सिक्स इरेक्झर सिक्स झेड त्याची किंमत किती आहे नव्वद इथे चुकू नका सहा पेन्सिल गडबडीत काय करतो ते क्रम बदलून देतील बा का गंडवण्यात एक्सपर्ट असतात लक्षात घ्या पेन्सिल पेन इरेजर पेन्सिल पेन इरेजर सहा दोन आणि तीन याची किंमत सत्तर आहे ओके 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 मी काय करतोय बघा मी पहिल्यांदा हे इक्वे हे पहिलं इक्वेशन म्हणतोय हे दुसरं आणि हे तिसरं असं करणार आहे मी म्हणजे टू फोर सिक्स मिळालं मला दुसऱ्या इक्वेशन मध्ये कोण आहे फोर थ्री आणि टू आहे तिसऱ्यात कोण आहे सिक्स टू आणि थ्री आहे एक्स म्हणजे इथं काय येणार एक्स वाय झेड आणि इथं कोण येणार दुसरा अगोदर घेतलं वा? नव्वद साठ आणि सत्तर या असं का केलं मी हे असं का केलं याच्या मागचं कारण समजावून सांगतो मी आता पहिल्याला दोन न डिवाइड करणार म याला दोन न डिवाइड केल्यावर काय मिळणार इथं वन जो मला पाहिजे तो वन टू थ्री आणि पंचेचाळीस येणार तर एकदा इथं वन आलं की नाही मग मी आर टू मायनस फोर आर वन करणार याच्यातून ह्याची चौपट इथं वन शून्य येणार चौपट सोळा तीन वजा सोळा वजा तेरा येणार मायनस थर्टीन येणार ती व्यवस्थित करा नंतर मी काय करणार की आर थ्री मधून सिक्स आर वन मायनस करणार वन आले ना सहा मधून ह्याची सहा पट मायनस केली पाहिजे म्हणजे मला इथं इथं झिरो मिळालं की मी सांगतोय काय ते नीट आहे का ह्याच्यातून ह्याची जेव्हा मी चार पट मायनस करणार हे सोळा मायनस तेरा येणार ना दुसऱ्या ह्या सगळ्याला मायनस थर्टीनं डिवाइड करणार मायनस थर्टीन न म्हणजे इथं वन एल बर हे पेन आहे पेन्सिल आहे इरेझर वया पुस्तक आहे त्याच्या किमती निगेटिव्ह येणार आहेत का नाही मी तुम्हाला सांगतो मी सांगतो त्या मेथडनं सॉल्व्ह करा बरं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दुसऱ्या रोवर ऑपरेशन करायचंय पहिली रो आहे तशी लिहून घ्या चिन्ह चुकतात मुलं तपासणार पण अवघड जातो कुठं तपासणार कुठे शोधत बसणार आहे तो भोपळा देणार ना आपल्याला क्लासच्या टेस्ट मध्ये असंच झालं एक स्टुडंट आहे त्याचं हे न्युमेरिकल चुकलं चार मार्कच मी किती वेळा चेक केलं ऑपरेशन मी चेक करत होतो काय केलं परफॉर्म हा बरोबर केलं की बरोबर मग त्यानं काय केलं होतं माहिती समजायचं प्लस सिक्स आहे ना सेकंड स्टेप मध्ये मी मायनस सिक्स लिहिलं होतं मी ते चेक करत होतो मी ऑपरेशन चेक करत होतो ना तुमच्या लक्षात आला असेल इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे म्हणलं ना करायचंय गॅरंटेड क्वेश्चन आहे लवकरात लवकर फिनिश करायचं सगळे क्वेश्चन्स मी घेतलेले नाही आहेत लक्षात घ्या म्हणजे बघा हा जो आहे ना मेथड ऑफ रिडक्शन इथं चार न्युमेरिकल दिसतायत मला ओके इथे चार न्युमेरिकल आहेत मेथड ऑफ रिडक्शन पेन्सिल इरेझर दिसतंय हे हे इक्वेशन आहे बघा हे टी व्ही सेट वीसीआर वगैरे आहे इफ थ्री नंबर सम इज टू थ्री नंबर्स आर नंबर सम इज टू थ्री नंबर आर एडेड देअर सम इज टू कळलं पुढं काय दिलंय इफ टू टाइम्स द सेकंड नंबर टू टाइम्स द सेकंड नंबर सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ द फर्स्ट अँड थर्ड नंबर फर्स्ट अँड थर्ड नंबर मधून हे सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर वी गेट एट म्हणजे मला काय मिळालं एक्स मायनस टू वाय प्लस इक्वल टू एट क्वेश्चन तयार करा तर आत्ताच्या आत्ता कुठला एक्सरसाइज आहे टू पॉईंट थ्री टू पॉईंट थ्री मध्ये इन्व्हर्जन मेथड पण आहे पण आपण रिडक्शन मेथड करतोय बरं का आपण कोणती मेथड करतोय रिडक्शन मेथड पण जेव्हा कॉस्ट काढायची आहे तेव्हा ते मेथडचं नाव सांगत नाही पण आपण रिडक्शन मेथड न करू आलं का ध्यानात तुमच्या कराल पटकन हे ऑल द बेस्ट